राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळं सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात शुकशुकाट शुक आहे वास्तविक ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयात मोठी वर्दळ असते पण बेमुदत संपामुळं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सरकारी यंत्रणा जणू ठप्प झाली आहे गडिंगलस तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झालेत आज सकाळी गडिंगलस तहसीलदार कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा प्राण कार्यालयासमोर आल्यानंतर जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी रफिक पटेल सागर मगदूम श्रीनाथ पाटील अविनाश कुलकर्णी अरविंद बारदेसकर नंदकुमार वाईंगडे अनिल बागडी राजेंद्र खोराटे अशफाक मकांदार बाळेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केली जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीवर कर्मचारी ठाम होते शिरोळ तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील खंडेराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केली शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी मागण्यांचं निवेदन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना देण्यात आलंय जुनी पेन्शन योजना लागू करावी अनुकंपा तत्वावरील भरती ताबडतोब करावी शिपाई भरतीवरील निर्बंध उठवावेत अशा मागण्यांसाठी हातकणंगले तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय त्यानुसार पेठवडगाव इथल्या वडगाव नगर परिषदेचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झालेत नगर परिषद चौकामध्ये निदर्शनं करून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप चालू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान नगरपरिषद समन्वय समितीचे सूर्याजी भोपळे निवास धनवडे गजानन धनवडे महेश जाधव मेघराज खोडके यांनी मनोगत व्यक्त केली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी पुकारलेल्या संपात कागल तालुक्यातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले या कर्मचाऱ्यांनी आज तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली तसंच मागण्यांचं निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिलं या आंदोलनात सर्वच शासकीय कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या तर कागल नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आज दिवसभर शासकीय कार्यालयातील कामकाजावर चांगलाच परिणाम दिसून आला आंदोलनात व्ही पोवार पवार श्रीमती एम शाहवाडी पंचायत समिती जवळ आज सर्व शासकीय एकत्र आले त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला भुदरगड तालुक्यातही आज सरकारी कर्मचाऱ्यांचा संप प्रभावीपणे सुरू झाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांच्यासह विविध शासकीय कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्यात सकाळी दहा वाजता गारगोटी इथल्या इंजूबाई देवालयाजवळ शासकीय कर्मचारी एकत्र आले आणि मोर्चानं भुदरगड तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना निवेदन देण्यात आलंय जोपर्यंत जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत संप चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पन्हाळा तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामसेवक पंचायत समिती कर्मचारी यांनी तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे आणि प्रांताधिकारी अमित माळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी बाबा पाटील उत्तम पाटील अजित रणदिवे एस आर पाटील एच वाय शिंदे राजाराम शिंदे सागर खोत राजीव परीट गणपती मांडवकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच राज्यातील महापालिका नगरपालिका नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी महापालिका कर्मचाऱ्यांचं वेतन निवृत्ती वेतनाची जबाबदारी राज्य शासनानं घ्यावी अनुकंपा तत्वावरील वारसांना सेवेत सामावून घ्यावा अशा मागण्यांसाठी आज इचलकरंजीतही आंदोलन झालं महापालिकेचं कामकाज बंद ठेवून सर्व कामगार आणि कर्मचारी प्रवेशद्वाराजवळ जमले यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली तर शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकांनी प्राण कार्यालयासमोर आंदोलन केलं आजच्या संपामुळे शासकीय कार्यालयं आणि शाळांमध्ये शुकशुकाट होता